जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो गोपी जन वल्लभ जयो गिरि वरधारी जयो गिरि वरधारी जयो यशोदा नंदन जयो गज जनरनी जयो यशोदानन्द जयो गज जनरन्द जयो जमुनतिरावदचारि जयो कुञ्जबिहारी जयो जमुनतिरवनचारि जयो कुञ्जबिहारी जयो राधा माधव जयो कुञ्जबिहारी जयो राधा माधव जयो कुञ्जबिहारी जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैता गदाधर श्री बादिगौर भक्तवृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे रामो राम रामो हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामो हरे रामो 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामो हरे रामो 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामो हरे रामो 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 हरे हरे जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जयो जगन्नाथ जयो जगन्नाथ जयो बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयनपथगामी नयन पथगामी भवतु मे जयो गौरानिताय
गौरवनिताय गौरवनिताय जय गौरवनिताय जय जय प्रभुपाद जयो गुरुदेव 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 हरि नाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयामुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून्वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणासिन्धु दीनबन्धुजगत्पते गोपेशगोपिकाकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चनगौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंशाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवि गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज धन्यवाद। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये।
तर कुणाच्या लक्षात आहे मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यावर चर्चा केलेली? हरे कृष्ण. अंजली माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, क्षितिजा माताजी. श्री कृष्ण वासुदेवांचे पुत्र झाले, वृंदावते हाँ. नंदादि गोपांचे बालक झाले, गायी आणि इंद्रियांना आनंद देणारा भगवान श्री कृष्ण हाँ. याबद्दल. आणि आपण काय हे पण चर्चा केलेली की कशा प्रकारे ह्या सगळ्या भक्तांचं सौभाग्य किती मोठं आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे वासुदेवांपेक्षा देवकी मातेचं सौभाग्य, कारण त्यांनी साक्षात भगवंतांना आपल्या शरीरामध्ये धारण केलं. आणि त्या देवकी मातेपेक्षा नंद महाराजांचं आणि त्यांच्यापेक्षा यशोदा मातेचं हे सौभाग्य मोठं आहे, कारण नंद आणि यशोदा यांना भगवंतांच्या बालपणीच्या सर्व लीलांचं दर्शन घडलं, जे की वसुदेव आणि देवकी यांना घडलं नाही. आणि या वात्सल्य रसामधल्या भक्तांपेक्षा नंद, यशोदामाई, वसुदेव, देवकी यांच्यापेक्षा गोपींचं सौभाग्य हे याहूनही मोठं आहे, कारण भगवंतांच्या प्रामुख्याने ज्या किशोर अवस्थेमध्ये ज्या लीला झाल्या, जसं आपण पाहिलं की 0 ते 5 वर्षापर्यंत कोणती अवस्था असते? हरे कृष्ण. कुमार कुमार प्रभुजी, बाल्य बाल्य अवस्था, अवस्था. हाँ, बाल्य हाँ, अवस्था. बाल्य अवस्था किंवा कुमार अवस्था दोन्ही पण बरोबर आहे. त्यानंतर 6 ते 10 पौगाडा पौगाडा, पौगंडा. पौगंड अवस्था, 6 ते 10 वर्षापर्यंत. आणि 11 ते 15 वर्षापर्यंत किशोर किशोर अवस्था, किशोर किशोर अवस्था. अवस्था. आणि आपण पाहिलेलं की कशा प्रकारे किशोर अवस्थेमधल्या भगवंतांच्या ज्या जास्तीत जास्त लीला आहेत. आपण हे पण पाहिलं की भगवंतांच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढा कालावधी घेतला नाही बाल्य अवस्थेमधून पौगंड अवस्थेत जाण्यामध्ये किंवा पौगंड अवस्थेतून किशोर अवस्थेत जाण्यामध्ये. आणि भगवंत कधीही किशोर अवस्थेनंतर युवा अवस्था आणि युवा अवस्थेच्या पुढे भगवंतांची जे शरीर आहे ते कधीही बदलत नाही. युवा अवस्थेमध्येच नव यौवन त्यांचं शरीर राहते. जसं की आपण पाहिलं की कुरुक्षेत्र युद्धामध्ये कृष्णाचे 5 तुपान झालेले होते, म्हणजे कृष्णाचं वय त्यावेळेस किती होतं कुरुक्षेत्र युद्धामध्ये? प्रभुजीज माताजीज बाकीचे? साधारण 90 हाँ, 90 संख्या 93. 125. अच्छा, 95. 125, यस, 125 वय होतं भगवंतांचं, पण तरीही ते नव यौवन म्हणजे नेहमी चिरतरुण दिसतात. तर युवा अवस्थेच्या पुढे त्यांचं शरीर कधीही एज होत नाही आपल्यासारखं. आपलं पण आपण ज्या वेळेस आध्यात्मिक शरीर प्राप्त करू आध्यात्मिक जगतामध्ये जाऊन, मग तिथे केस पांढरे होण्याची, म्हातारं होण्याची, सुरकुत्या पडण्याची काही चिंता करण्याची गरज नाही आहे. का? कारण भौतिक जगातलं जे शरीर आहे पंचमहाभूतांचं ते नश्वर आहे, ते कधी ना कधी नष्ट जरूर होणार आहे. पण जर आपल्याला भगवंतांसारखंच शरीर पाहिजे असेल नेहमी छान राहणारं, तर आध्यात्मिक जगात जाणं आवश्यक आहे. तर आपण पाहिलं की या किशोर अवस्थेतील ज्या लीला होत्या भगवंतांच्या, त्या जास्त प्रमाणामध्ये त्यांचे ज्या गवळणी वृंदावनच्या ब्रजभूमीच्या त्यांनी अनुभवल्या, त्याच्यामुळे त्यांचं जे सौभाग्य आहे ते सर्वात श्रेष्ठ सांगितलं गेलेलं आहे. आणि भगवंतांच्या या लीलांबद्दल खूप छान श्लोक येतो श्रीमद भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये. परीक्षित महाराज ही प्रार्थना अर्पण करतात शुकदेव गोस्वामींना भगवंतांच्या बाल्यलीलांबद्दल. बाल्यलीलांबद्दल तर विशेषतः परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामींना म्हणतात की खूप सुंदर श्लोक आहे. आपण पूर्ण त्याचं भाषांतर पाहणार नाही आहे, पण त्याचा एक मुद्दा व्यवस्थित पाहू की परीक्षित महाराज सांगतात की हे शुकदेव गोस्वामी, भगवंतांच्या ह्या लीलांचं जर आपण श्रोत ऐकलं, यांचं जर श्रवण केलं, तर काय लाभ प्राप्त होतो? ते सांगतात, यत शृण्वतो पैत्य रतिर वितृष्णा.
की आपली जी भौतिक आनंद उपभोगण्याची जी तृष्णा आहे ती लगेच संपते, ती लगेच मिटते. आणि एखाद्या व्यक्तीला ज्याला की भगवंतांचे लीला श्रवण ऐक करण्याबद्दल आकर्षण नाहीये, अशा व्यक्तीने जरी भगवंतांच्या बाल्यलीलांचं वर्णन ऐकलं तर अशा व्यक्तीला ज्याच्या ज्याला की काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये, आकर्षण नाहीये, त्या व्यक्तीला पण भगवंतांच्या बाल्यलीला या लगेच आकर्षित करू शकतात. आणि परत परीक्षित महाराज सांगतात की केवळ ज्या व्यक्तीला भगवंतांच्या लीला ऐकण्यासाठी आकर्षण आहे केवळ त्यांनाच आकर्षित नाहीत करत, तर अशा व्यक्तींना ज्यांना की भौतिक गोष्टींबद्दल खूप जास्त आसक्ती आहे, खूप जास्त आकर्षण आहे, अशा व्यक्तींचं पण भौतिक गोष्टींबद्दलचं आकर्षण हे लगेच कमी नष्ट होऊन त्यांना भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त होईल, जर आपण भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलं तर. त्यामुळे अशा भगवंतांच्या बाल्यलीलांचं वर्णन, ज्यांना वर्णन नाही साक्षात त्या लीला आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळाल्या, त्या नंद आणि यशोदा मातेचं जे सौभाग्य आहे कुंती माता इथे वर्णन केलेलं आपण पाहत आहोत. आणि आजचे पण श्लोक खूप महत्वाचे आहेत, आपण आता पुढे जाऊ कुंती मातेच्या अर्पण केलेल्या बाकीच्या प्रार्थना. तर आतापर्यंत जी आपण चर्चा केली प्रभूजी माताजी मागच्या वेळेसचे पण काही मुद्दे, त्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण, नाहीतर आपण पुढे जाऊ आता. नाही, प्रश्न समजलाय प्रभूजी. ठीक ठीक आहे, धन्यवाद माताजी. संजना माताजी, सुनील मटकरी प्रभूजी, रेश्मा माताजी, नाही प्रभूजी, समजलं प्रभूजी. समजलं समजलं प्रभूजी. हरे ठीक आहे, कृष्ण, हरे चला चल, कृष्ण. हरे कृष्ण, चालेल. आपण पुढची प्रार्थना बघू, खूप सुंदर श्लोक आहेत हे. ठीक आहे, तुम्हाला गाताना पण खूप छान वाटतील आणि पाठ पण करायचा तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि आपल्या सगळ्यांकडे भागवतम आहे आता, हरे कृष्ण. कोणत्या हो भक्तांना? प्रभूजी, हो हो प्रभूजी, आहे, तो ठीक आहे. आहे. हाँ, तर किमान सर्व भागवताचा सेट जरी नाही घेतला, किमान पहिला स्कंद आणून घ्या जो की आज आपण चर्चा करणार आहोत, भगवंतांच्या चरण कमळांशी तुलना केलेली पहिल्या आणि दुसऱ्या स्कंदाची. ठीक आहे, तर श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. नमः पंकजनाभाय, नमः नमः पंकजनाभाय, पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमः पंकजनेत्राय, पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांग्रये, नमस्ते नमस्ते पंकजांग्रये. पंकजांग्रये. तर आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये पण एक महान भक्त होते, आत्ता कोविडच्या काळामध्ये होऊन गेले ते, म्हणजे कोविडच्या काळामध्ये त्यांचं देहावसान झालं, भगवंतांकडे गेले. पंकजांगरी प्रभू नाव होतं, शिला प्रभुपदांचे शिष्य होते पंकजांगरी प्रभू आणि जननिवास प्रभू. तर हे दोन जुळे भाऊ मायापूरमध्ये पूर्ण जीवन त्यांनी स्वतःचं व्यतीत केलं भगवंतांच्या सेवेमध्ये, आणि शिल प्रभुपदांचे दोघेही शिष्य होते. तर पंकजांगरी प्रभू यांचं कोविडने निधन झालं, जननिवास प्रभू जे आहेत. तर पंकजांगरी इथे नाव बघतो आपण, पंकजांगरी म्हणजे काय? भगवंतांचं नाव आहे ज्यांचे चरण कमळ हे, ज्यांच्या चरण कमळावर वेगवेगळे जे चिन्ह आहे दिव्य, त्यामध्ये कमळाचं पण चिन्ह आहे. अशा पंकजांगरी, अशा भगवंतांचे दास म्हणजे पंकजांगरी दास, पंकजांगरी प्रभू. कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू. हा माताजी, हरे कृष्ण. आणि बाकीच्या पण ज्यांना वाचायचे त्यांनी हात रेज करून ठेवा, मग मी तुम्हाला एक एक सांगतो. हरे कृष्ण. प्रभूजी अर्थ आणि तात्पर्य दोन्ही वाचायचं. हा. हरे कृष्ण. ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचे उत्पत्ती स्थान असणारे कमळ उत्पन्न होते, जे नेहमी कमळ पुष्पांची माळ धारण करतात, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे शीतल आहे आणि ज्यांच्या चरणाच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हास मी सादर नमस्कार करते. तात्पर्य, भगवंतांच्या दिव्य शरीरावर काही विशेष प्रतीकात्मक चिन्हे अंकित आहेत आणि ही चिन्हे भगवंतांचे शरीर व इतरांचे शरीर यांच्यातील भेद दर्शवितात. ती भगवंतांच्या शरीराची विशेष लक्षणे आहेत. भगवंत आपल्यापैकी एक अशा भूमिकेत येतील, परंतु या शारीरिक वैशिष्ट्यपूर्ण चिन्हांनी ते आपल्याहून वेगळेच असतात.
श्रीमती कुंती देवी आपण स्त्री असल्यामुळे भगवंतांना पाहण्याची आपल्यामध्ये पात्रता नाही असे म्हणते. याचे कारण म्हणजे स्त्रिया शूद्र म्हणजे श्रमिक वर्ग आणि द्विजबंधू किंवा उच्च वर्गातील पतित लोक हे परम सत्याची रूपे स्वभाव नाम कीर्ती यांच्या विषयीच्या दिव्य वस्तू विषय वस्तूला ज्ञानाने जाणून घेण्यास अपात्र असतात. असे असले तरी अशा पतित जीवांवर कृपा करण्यासाठी अर्च विग्रहाच्या रूपाने अवतरित झालेल्या भगवंतांचे ते दर्शन करू शकतात. पतित जीव जड प्रकृतीच्या पलीकडे काहीच पाहू शकत नसल्यामुळे भगवंत गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपाने असंख्य विश्वांपैकी प्रत्येकात प्रविष्ट होतात. यात विष्णूंच्या दिव्य उदरावरील कमळ सदृश नाभीतून एक कमळ नाळ म्हणजे देठ अंकुरित होते आणि अशा रीतीने विश्वातील प्रथम जीव ब्रह्मा यांचा तेथे जन्म होतो. म्हणूनच भगवंतांना पंकजनाभ असे नाव आहे. पंकजनाभ भगवान स्मरण रूपात तसेच लाकूड माती धातू रंग वाळू या पदार्थापासून बनवलेल्या रूपात आपला अर्च विग्रह दिव्य रूप प्रकट करतात. भगवंतांचे असे अर्च विग्रह नेहमी कमळांच्या माळांनी सुशोभित असतात. अशा श्री विग्रहांची मंदिरे आल्हाददायक वातावरणाने पूर्ण असावी. त्यामुळे भौतिक संघर्षात सदैव संलग्न असलेल्या अभक्तांचे व्याकुळ चित्त आकर्षित होईल. चिंतक मनात रूपाचे चिंतन करून त्यांची पूजा करतात. म्हणून स्त्रिया शूद्र द्विज बंधू हे त्यांच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या रूपातील विग्रहांच्या पूजा मंदिरात जातील तर त्यांना भगवंतांची कृपा मिळेल. मंदिरात जाणारे लोक असे काही अल्पबुद्धीचे लोक समजतात त्याप्रमाणे प्रतिमा पूजक नाहीत. सर्वच महान प्रभूजी साहेब आचार्यांनी सर्वच ठिकाणी अल्पबुद्धीच्या जीवांसाठी अशी पूजा मंदिरे स्थापिली आहेत. तेव्हा स्वतः ज्ञानाच्या बाबतीत शूद्र स्त्रिया किंवा त्यांच्याहूनही निम्न श्रेणीत असून सुद्धा आपण मंदिर पूजेचा स्तर पार केलेला आहे अशी वल्गना कोणी करू नये. मंदिरात श्री विग्रहाचे दर्शन करताना प्रथम श्री विग्रहाच्या चरण कमळापासून प्रारंभ करावा. हळूहळू वर जात क्रमशः मांड्या कटी वक्षस्थळ व मुख यांचे दर्शन करावे. भगवंतांच्या चरण कमळांचे दर्शन करण्याचे वळण पाडून घ्यावे. सरळ मुख दर्शन करू नये. श्रीमती कुंती देवी श्रीकृष्णांची आत्या होती म्हणून त्यांना संकोच वाटू नये. त्यांचे मन दुखवू नये यासाठी तिने त्यांचे चरणापासून दर्शन न करता मुखापासून पुढे दर्शन केले. कटीपासून हळूहळू खाली दृष्टी टाकीत अंततः तिने चरण कमळांचे दर्शन केले. सर्व काही यथास्थित होते. हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद. हरे कृष्ण धन्यवाद. ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचे उत्पत्ती स्थान असणारे कमळ उत्पन्न होते, जे नेहमीच कमळ पुष्पांची माळ धारण करतात, ज्यांची दृष्टी कमळाप्रमाणे शीतल आहे आणि ज्यांच्या चरणांच्या तळव्यांवर कमळाचे चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हास मी सादर नमस्कार करते. किती छान काव्यात्मक हा ही प्रार्थना आहे कुंती महाराणींची, की भगवंतांच्या जे रूप आहे त्याची आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांची तुलना ही कमळाशी कुंती मातेने इथे केलेली आहे. तर कसे भगवंत असे की ज्यांच्या नाभी कमळातून, कुणाच्या नाभी कमळातून ब्रह्माजींचा जन्म झालेला? गर्भोदकशाही विष्णू हा, गर्भोदक्षय विष्णू, जे की भगवंतांचे जे तीन पुरुष अवतार आहेत, महाविष्णू किंवा त्यांनाच कर्णोदक्षय विष्णू म्हटलं जातं. तर महाविष्णू हे त्यांच्या शरीराच्या रंध्रांमधून छिद्रांमधून वेगवेगळे ब्रह्मांड नेहमी येतात. ज्यावेळेस ते श्वास सोडतात आणि ज्यावेळेस श्वास घेतात त्यावेळेस सर्व ब्रह्मांड वेगवेगळे त्यांच्या त्वचेवरील रंध्रांमधून छिद्रांमधून हे परत त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. तर हे झाले महाविष्णू. त्यानंतर गर्भोदक्षय विष्णू या महाविष्णूंच्या शरीरातून निघणाऱ्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत प्रवेश करतात गर्भोदक्षय विष्णूच्या रूपामध्ये. एक ब्रह्मांड म्हणजे एक गर्भोदक्षय विष्णू. आणि या ब्रह्मांडामध्ये आपण पाहतो की 14 प्लॅनेटरी सिस्टम, 14 हे वेगवेगळे प्लॅनेटरी सिस्टम्स किंवा ग्रह आहेत. जसं की 14 वेगवेगळे ग्रह नाही, जसं की पृथ्वी लोक, पृथ्वीच्या वर स्वर्ग लोक, तपलोक, जनलोक, महरलोक आणि स्वर्गलोक हे वरचे झाले. त्याचप्रमाणे खाली भूतल, तल, तलातल, सुतल, वीतल, पाताल अशा प्रकारचे खालचे पण लोक. तर असे 14 प्लॅनेटरी सिस्टम्स म्हणून भूमंडळ किंवा ब्रह्मांड बनतं.
आणि ह्या ब्रह्मांडाचं जी उत्पत्ती झालेली आहे त्या उत्पत्तीमध्ये जी उत्पत्ती केली ब्रह्मदेवांनी, त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती ही गर्भोदक्षा विष्णू करतात. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जे वेगवेगळे जीव ब्रह्माजी शरीर निर्माण करतात त्या प्रत्येक शरीरामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये भगवंत हे परमात्मा रूपामध्ये प्रवेश करतात. तर कुंती माता अशा प्रकारे भगवंतांचं जो स्तर आहे, जरी भगवंत नात्यामध्ये कुंती मातेचे कोण लागत होते, कोण लागत आहेत, कृष्ण, बुआ बुआ आत्या आत्या म्हणा, आत्या हाँ आत्या हाँ लागत होती. हाँ आत्या कुंती, लागत हाँ आत्या. कुंती कुंती भगवंतांची आत्या लागत होती. भगवंत हे कुंतींचे भाच्य होते ह्याच्यामध्ये नात्यामध्ये. परंतु एवढं नातं जवळचं असून पण कुंती मातेला पूर्णपणे माहिती होतं की हा हे व्यक्ती माझे भाचे, जरी भौतिक संबंधांमध्ये वाटत असले तरीही हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि म्हणून त्यांना ओशाळल्यासारखे वाटू नये की आत्या जी की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे वयानी मानाने, तर त्या आत्येने भगवंतांचा चरण कमळांचा अगोदर दर्शन घेतलेलं नाही आहे, कारण त्या वयाने आणि मानाने मोठ्या असल्यामुळे भगवंतांना ओशाळल्यासारखे वाटेल म्हणून त्यांनी भगवंतांच्या नाभी कमळापासून दर्शन घेतले, मग मुख कमलाचं आणि मग बाकीच्या चरण कमळांचं त्यांनी दर्शन घेतलंय. परंतु श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगत आहेत की हे जे भगवंतांच्या अर्च विग्रहाचं दर्शन, अर्च विग्रहांची जी पूजा अर्चनाचा जो विधी आहे तो किती महत्वाचा आहे. आपण नवविधा भक्तीमध्ये पाहतो की श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम. तर ह्या नवविधा भक्तींमध्ये स्मरणम हा भक्तीचा नवविधा भक्तींपैकी तिसरा तिसरी क्रिया समजली जाते. भक्तीमध्ये आपण स्वतःला गुंतवण्याची, भगवंतांचं स्मरण करू. पण असं सांगितलंय की कलियुगामधल्या जीवांसाठी, कलियुगामधल्या आपल्या तुम्हा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी भगवंतांचं स्मरण करणं हे दोन गोष्टींनी श्रेष्ठ सांगितलंय. कलियुगामध्ये कशा प्रकारे भगवंतांचं स्मरण करायला पाहिजे, कारण आपण स्मरण करून जर भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्मरणासोबतच बाकीचे विचार पण येण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्त आहे. आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल प्रभुजीज माताजीज, खरं आहे आपण हो प्रभूजी प्रभूजी हो प्रभूजी भगवंतांचं ज्यावेळेस नाव घेण्यास बसतो, आज मी सकाळी जप करत असताना विचार करत होतो, कधी कधी आपण मन लावून जप करण्याचा प्रयत्न करतो, एकाएका महामंत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही एवढे प्रयत्न करून पण जप करताना कधी कधी विचार इकडे तिकडे जातात आणि थोड्या वेळाने आपल्या लक्षात येते की अरे आपण जप करत आहोत, तोंडातून हरे कृष्ण महामंत्र तर निघत आहे पण लक्ष कुठेतरी दुसरीकडेच जात आहे. तर अशा प्रकारे कलियुगातल्या लोकांसाठी भगवंतांचं केवळ स्मरण करून भक्ती करणं हे जास्त ग्राह्य धरलेलं नाहीये, कारण आपली जी बुद्धी आहे ती 50 100 वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी कुठे ना कुठे विचार जात असतात. म्हणून कलियुगातले लोकांसाठी विशेषतः तिसऱ्या स्कंदामध्ये प्रभुपादजी कपिला मुनींच्या आपल्या आईला देवाहुतीला दिलेल्या शिकवणीमध्ये सांगतात की भगवंतांचं स्मरण कलियुगामध्ये श्रेष्ठ प्रकारे करायचं आहे तर श्रवण केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्याबद्दल ऐकलं पाहिजे, आणि अर्चना जो विधी आहे, अर्चना विधी म्हणजे भगवंतांचा जो अर्च विग्रह आहे त्यांची पूजा करणे. तर ह्या दोन गोष्टी विशेषतः अर्च विग्रहांची पूजा केल्याने काय होतं की जे गृहस्थ जीवनामधले जे लोक आहेत त्यांचे इंद्रिय शुद्धी करण्यास, तसं तर कोणत्याही व्यक्तीच्या, मग ते ब्रह्मचर्य असो गृहस्थ असो वानप्रस्थ संन्यासी असो, पण विशेषतः जे गृहस्थ जे घर गृहस्थीमध्ये बसले बसलेले लोक आहेत त्यांचं भगवंतांच्या माया शक्तीसोबत आदान प्रदान जास्त असतं, बाहेरच्या जगासोबत आदान प्रदान आपलं जास्त असतं. त्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये असलेले अनर्थ दूर करण्यासाठी अर्च विग्रहांची पूजा करणे हे खूप खूप विशेष सांगितले शास्त्रामध्ये. तर सर्वात महत्वाची गोष्ट नवविधा भक्तींमध्ये कलियुगामध्ये आहे जप, भगवंतांचा नामस्मरण. नंतर महत्वाचं आहे भगवंतांबद्दल श्रवण, श्रवण म्हणजे ऐकणे, मग ऐकणे केवळ ऐकण्याच्याच रूपात नाही तर
भगवंतांचे जे पुस्तक आहेत, ग्रंथ आहेत, श्रीमद भागवतम, भगवद्गीता, हे वाचणे म्हणजे पण एका प्रकारचं श्रवणच आहे, कारण आपण श्रील प्रभुपादांकडून ते तात्पर्य ऐकत आहोत, ते पण एक श्रवण आहे. तर नामजप महत्वाचा आहे, त्याच्यानंतर भगवंतांबद्दल ऐकणं महत्वाचं आहे, आणि अर्चना विधी म्हणजे भगवंतांच्या अर्च विग्रहाची वेगवेगळ्या वेगवेगळ्या उपचारांनी आपण कधी चर्चा करू त्याच्यावर, की भगवंतांची आरती कशा प्रकारे करायला पाहिजे, वेगवेगळे उपचार आपण त्यांना अर्पण करतो, ज्या प्रकारे उदबत्ती असू, दिवा असू, ज्या प्रकारे पाणी असू, स्वच्छ कपडा असू किंवा फुलं असू, तर हे वेगवेगळे उपचार आपण कधी निश्चित पाहू कशा प्रकारे आपण अर्च विग्रहाची आरती करू शकतो. तर कलियुगामध्ये भगवंतांच्या साध्या स्मरणापेक्षा हे जे उपाय आहेत, श्रवण आणि अर्च विग्रहांची पूजा, यांना आपण विशेष महत्व सांगितलंय, कारण स्मरण करण्याची आपली तेवढी एकाग्र चित्त नाही आहे, आपलं चित्त हे नेहमी 10 ठिकाणी पसरलेलं असतं. आणि या भगवंतांच्या अर्च विग्रहाची कशा प्रकारे आपण दर्शन घ्यायला पाहिजे हे पण शास्त्रामध्ये सांगितलंय. तर तिसऱ्या स्कंदामध्येच एक छान श्लोक येतो, त्याच्यामध्ये कपिलादेव सांगतात की कशा प्रकारे आपण आपलं जे मन आहे प्रथमतः भगवंतांच्या चरण कमळांवर केंद्रित केलं पाहिजे. प्रभुपाजी पण इथे आपल्याला तात्पर्यामध्ये सांगत आहेत की आपण कधी मंदिरात गेल्यानंतर भगवंतांच्या अर्च विग्रहाचं डायरेक्ट चेहऱ्यापासून नाही दर्शन घेतलं पाहिजे. कशा प्रकारे दर्शन घेतलं पाहिजे की अगोदर त्यांच्या चरण कमळांवर आपली दृष्टी केंद्रित केली पाहिजे, आणि नंतर त्यांचे पाय, गुडघा, त्यांच्या मांड्या, त्यांची कंबर, त्यांची हे चेस्ट, छाती, त्यांचे हात, आणि मग त्यांच्या जे मुख कमल आहे, त्यांचा जे चेहरा आहे, त्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अशा प्रकारे दर्शन घेतलं पाहिजे. आणि आपण श्रीमद भागवतम बद्दल पण पाहतो की कशा प्रकारे श्रीमद भागवतम याचे जे 12 स्कंद आहेत, हे पण भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांशी याची तुलना केलेली आहे. जसं की काही लोक भगवंतांच्या लीलांचं वर्णन 10व्या स्कंदात आहे म्हणून पहिले 1 ते 9 स्कंद व्यवस्थित अभ्यास न करता डायरेक्टली 10व्या स्कंदाकडे वळतात, परंतु ते असं झालं की भगवंतांच्या चरण कमळांचं दर्शन न घेता डायरेक्टली भगवंतांच्या चेहऱ्याचं दर्शन घेण्यासारखं. तर आधी भगवंत कोण आहेत हे आपण व्यवस्थित जर समजून घेतलं तर त्यांच्या लीला समजू शकू आपण, नाहीतर भगवंत हे तुमच्या माझ्यासारखे किंवा एखाद्या विशेष व्यक्तीसारखे, जसं आपण कोणत्या मूवीमध्ये कोणत्या कार्यक्रमामध्ये हिरो बघतो त्याप्रमाणे आपण समजू शकतो, पण भगवंत साधारण व्यक्ती नाही आहेत आपल्यासारखे, हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर त्यांच्या जर लीला समजून घ्यायच्या तर आपण त्यांचा आधी स्तर समजणं आवश्यक आहे. आणि भगवंतांच्या वेगवेगळ्या अंगांचं जे वर्णन भागवताच्या स्कंदांशी जी तुलना केलेली आहे, तर पहिला आणि दुसरा स्कंद विशेषतः भगवंतांचे जे चरण कमळ आहेत त्यांच्याशी तुलना केलेली आहे. तर ज्याप्रमाणे आपण दर्शन चरण कमळापासून घ्यायला पाहिजे त्याचप्रमाणे भागवतम पण कसा अभ्यास करायला पाहिजे, एका एका स्कंदाप्रमाणे, आणि एका स्कंदामध्ये एक एक अध्याय आणि प्रत्येक अध्यायामध्ये एक एक श्लोक आपण क्रमशः जाऊन व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. कोणती गोष्ट जर थोडीशी टेक्निकल फिलॉसॉफिकल म्हणजे तात्विक वाटली, समजायला थोडी अवघड गेली, तरी ती गाळून नाही टाकायला पाहिजे. त्या गोष्टीवर जेवढ्या भगवंतांनी बुद्धी दिली तेवढ्या बुद्धीने समजून घेऊन मग पुढे जायचं, जेणेकरून आपल्याला भगवंतांची जी स्तर आहे, जो जी महती आहे, त्याचा विशेष प्रकारे कळेल आणि मग आपण त्यांच्या लीलांचा पूर्ण प्रकारे लाभ घेऊ शकू. नाहीतर जे प्राकृत सहजीय व्यक्ती करतात की भगवंतांना एका सामान्य पुरुषाप्रमाणे, सामान्य मनुष्याप्रमाणे समजतात, मग स्वतःला गोपीचा वेष धारण करणार, वृंदावनच्या वेगवेगळ्या झुडपांमध्ये जाऊन भगवंतांना शोधणार, तर कृष्ण भक्ती ही अशी एकदम चीप चीप म्हणजे स्वस्त गोष्ट नाही आहे, त्यासाठी किंमत मोजणं आवश्यक आहे, आणि ती किंमत आहे सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप भगवंतांच्या भक्तीचा अभ्यास करणे आणि नवविधा भक्तीचा पालन करणे. तर आपण भगवंतांच्या अर्च विग्रह पाहिलं कशा प्रकारे दर्शन घ्यायला पाहिजे, आणि नवविधा भक्तीमध्ये
या कलियुगामध्ये स्मरण भगवंतांचं कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणत्या माध्यमातून स्मरण करायला पाहिजे प्रभूजीज माताजीज कलियुगाच्या व्यक्तींनी? जप केला पाहिजे प्रभूजी. हाँ, जप सर्वश्रेष्ठ आहे निश्चित, आणि स्मरण करायला पाहिजे श्रवण श्रवणाने आणि अर्च विग्रहांच्या पूजनाने, जेणेकरून आपले इंद्रिय पण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडले जातील. क्लिअर आहे की याच्यामध्ये काही कुणाला शंका आहे? प्रभूजीस माताजीस हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 23. यथा ऋषिकेश खलेन देवकी, यथा ऋषिकेश खलेन देवकी, कंसेन रुद्धात चिरं शुचार्पिता. कंसेन रुद्धाग्राति अर्पिता चार्पिता, विमोचिताहं च सहात्मजा विभो, विमोचिताहं च विमोचिताहं च सहात्मजा सहात्मजा विभो, विभो, त्वयैव नाथेन मुहुर्विपद्गना. त्वयैव नाथेन विपद्गणात्. मुहुर्विपद्गना. तर या श्लोकामध्ये कुंती माता स्वतःच्या जीवनातल्या वेगवेगळ्या क्षणांची आठवण करत आहेत, आणि त्या क्षणांचं, त्या कठीण परिस्थितीमध्ये भगवंतांनी जशा प्रकारे त्यांना कृपा प्रदान केली, त्याची तुलना करत आहेत देवकी मातेशी, की कशा प्रकारे देवकी मातेच्या जीवनामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कठीण प्रसंग उत्पन्न झाले. जसं की त्यांचा जस्ट लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी जात असताना, जे की त्यांचा कझिन ब्रदर, त्यांचा भाऊ कंस, ज्यावेळेस वसुदेव आणि देवकी यांना घेऊन जात होता वसुदेवांच्या घरी, त्यावेळेस आकाशवाणी झालेली की हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीला तू घेऊन जात आहेस त्याच बहिणीचा आठवा पुत्र हा तुझ्या मृत्यूचे कारण ठरेल. आणि त्याच क्षणी लगेच कंस स्वतःच्या केवळ आणि केवळ जीव वाचवण्यासाठी, असं नाही की तो जीव नेहमी करता त्या शरीरामध्ये वास करणार आहे, लगेच आपल्या बहिणीची तिच्या लग्नाच्या दिवशीच हत्या करण्यासाठी क्रूरतेने तयार झाला होता. तर अशा प्रकारे देवक कुंती माता लक्षात आणत आहे की त्यांच्या स्वतःच्या, म्हणजे कुंती मातेच्या स्वतःच्या जीवनामध्ये आलेले कठीण काळ आणि देवकी मातेच्या जीवनामध्ये आलेले कठीण काळ, आणि कशा प्रकारे भगवंतांनी दोघींच्याही जीवनामध्ये विशेष प्रकारे कृपा करून त्यांचं रक्षण केलं. तर यथा ऋषिकेश खलेन देवकी, खल म्हणजे आपण म्हणतो ना खलनायक, खलनायक म्हणजे विलन, कोणत्याही पात कोणत्याही मालिकेतला किंवा मूवीमधला विलन खलनायक. तर देवकी मातेबद्दल कोणती माता सांगत आहे, ज्याप्रमाणे ऋषिकेश भगवंत कृष्णांच्या देवकी मातेच्या जीवनामध्ये एक खलनायक होता. कोण खलनायक होता देवकी मातेच्या जीवनामध्ये? हरे कृष्ण. कंस. कंस, कंस हा देवकी मातेच्या जीवनामध्ये खलनायक होता. कंसेन रुद्धा तिचिरं शुचार पिता, आणि त्या कंसाने देवकी आणि वसुदेव यांना त्या बंदिवासामध्ये, तुरुंगामध्ये बंद करून ठेवलं होतं भगवंतांच्या जन्माच्या जन्मापर्यंत. आणि नंतर ज्यावेळेस कंसाने एवढे प्रयत्न करून पण भगवंतांचा जन्म झाला, आणि भगवंतांच्याच कृपेने वसुदेव हे छोट्या बाल कृष्णाला घेऊन गोकुळला गेले, आणि त्यांनी यशोदा मातेनी जन्म दिलेल्या स्त्री भ्रूण या छोट्या बाळासोबत त्या बालकृष्णांना एक्सचेंज केलं, आणि त्या छोट्या स्त्री भ्रूण जे होतं बाळ त्याला घेऊन परत कंसाच्या कारागृहामध्ये आले. तर आणि नंतर कंसाला ज्यावेळेस कळालं की देवकीच्या आठव्या पुत्राने जन्म घेतलेला आहे, आणि तो आठव्या पुत्राला आपण पकडू शकलेलो नाहीये, त्याच्यानंतर काही काळानंतर देवकी आणि वसुदेव यांची सुटका झाली कारागृहातून, आणि नंतर कृष्ण
10 वर्ष 8 महिन्यांचे असताना वृंदावन मधून मथुरेमध्ये परत येण्याच्या काही काळ अगोदर कंसाने त्यांना पुन्हा वसुदेव आणि देवकी यांना बंदिवासात टाकलं होतं. तर इथे कुंती माता म्हणत आहेत की देवकी आणि वसुदेव यांना जेवढं संरक्षण, त्यांना आपल्याकडून पूर्ण संरक्षण प्राप्त झालं, परंतु काही गोष्टींमध्ये जसं देवकीचे एक नाही, दोन नाही, तर 6 बाळ हे कंसाकरून कडून खूप क्रूररित्या त्यांना मारण्यात आलं. आणि 7वं जे बाळ होतं ते असं झालं की मिसकॅरिएज झाल्यासारखं वाटलं, कारण ते देवकीच्या पोटामधून रोहिणी मातेच्या पोटामध्ये बलरामजी स्वतः ट्रान्सफर झाले. आणि 8वं बाळ म्हणजे साक्षात भगवंत कृष्ण होते. तर देवकीला पण आपल्या 6 बाळांना आपल्या डोळ्यासमोर आपल्या भावाकडून कंसाकडून क्रूरतेने त्यांचा मृत्यू होताना पाहावं लागलं. आणि अपार दुःख कंसाने वसुदेव आणि देवकी या दोघांनाही दिले. परंतु देवकीच्या पुत्रांचं म्हणजे 6 पुत्रांचं जरी रक्षण झालं नसलं तरी तुम्ही माझ्या बाबतीमध्ये आणि माझ्या मुलांवर इतके वारंवार दुःख कोसळत होते, संकट कोसळत होते, तर त्या सदैव रक्षण केलं. कुंती मातेचा एकही पुत्र म्हणजे पांडवांपैकी सगळ्याचे सगळे वाचले. कर्ण पण वाचला असता जर त्याने भगवंतांच्या जी आज्ञा होती, भगवंतांची जी जे सांगितलं होतं, शिकवण होती, त्याचा जर आश्रय घेतला असता आणि भगवंतांना जर शरण गेला असता तर कंसाचं पण रक्षण झालं असतं. परंतु त्यांनी दुर्योधनाची साथ देण्याचं निश्चित करून अधर्माचं पालन करून स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. तरी ते कुंती माता सांगत आहे की कुंती मातेचं आणि तिच्या मुलांचं वारंवार येणाऱ्या संकटातून भगवंतांनी रक्षण केलं, जे की खूप खूप विशेष आहे. म्हणजे देवकी मातेचे 6 मुलं देवकीसमोर गेले, परंतु कुंती मातेच्या सर्व मुलांचं वारंवार येणाऱ्या संकटातून भगवंतांनी रक्षण केलं. त्याचं कारण कोण सांगू शकेल? काय विशेष कारण होतं? कुंती मातेमध्ये आणि देवकी मातेमध्ये काय फरक होता? हरे कृष्ण. संजय पाटील बा घुमे प्रभुजी. हरे कृष्णा प्रभुजी। हरे कृष्ण. यस प्रभुजी. देवकी माता हे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्तापैकी एक होते। हाँ, आणि कुंती माता पण शुद्ध भक्त आहे, त्याच्यामध्ये तर काही फरक नाही, दोन्ही पण शुद्ध भक्त आहेत. मग असं का की भगवंतांनी देवकी मातेची 6 मुलं त्यांच्या डोळ्यासमोर जाऊ दिले कंसाच्या हाते? आणि ऑफकोर्स ते 6 मुलं पण नंतर परत करतात भगवंत, ज्या वेळेस ते मथुरेहून वृंदावनहून मथुरेला येतात तर ती वेगळी लीला आहे. परंतु पहिल्यांदा ज्या वेळेस ही लीला घडली भगवंतांच्या जन्माची, त्याच्या अगोदर देवकीचे 6 बाळ हे मारल्या गेले कंसाकडून. तर भगवंतांनी देवकीच्या बाबतीमध्ये आणि कुंती महाराणींच्या बाबतीमध्ये दोघींना संरक्षण दिलं, परंतु वेगवेगळ्या प्रकारे संरक्षण दिलं. काय फरक होता दोघांना संरक्षण देण्यामध्ये, देवकी आणि कुंती मातेमध्ये? विचार करा थोडा सगळेजण. किरण जाधव प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपल्याला काही सुचत आहे काय फरक होता दोघींमध्ये? तसा म्हणजे एक्झॅक्ट माहिती नाही, पण जे 6 मुलं जी यांचा हे झाला होता, संसाराने वध केला, हाँ, ते मुळात माझ्या मते पूर्वजन्मी शापित होते असं खरी मी खरी गोष्ट आहे, होतो. खरी यस. गोष्ट. यस, त्यामुळे त्यांचा मृत्यू हा पूर्वनियोजित एक्चुअली असल्याप्रमाणेच होता, फक्त तो देवकीच्या याच्यामध्येच पोटी जन्माला आल्यानंतर करायचा होता झालं, असं खरी एक. गोष्ट. आणि हे जरी तुम्ही सांगितलेलं पूर्ण खरं आहे तरी पण एका आईसाठी ते तेवढीच खूप म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे की तिच्या डोळ्यासमोर जस्ट जन्मलेल्या बाळाचा मृत्यू होत आहे. एक फरक आचार्यांनी सांगितला आहे की देवकी मातेचं आधार हे वसुदेव त्या ठिकाणी होते, परंतु कुंती मातेच्या केसमध्ये कुंती मातेचे जे पती होते पांडू, तर त्यांचा अकाळी म्हणजे खूप अगोदरच मृत्यू झालेला, आणि त्यांच्यासोबत माद्री पण सती गेली. तिच्या 2 मुलांना नकुल आणि सहदेव यांना कुंती मातेकडे सोपवून,
तर सांगण्याचा अर्थ असा की देवकीची जी स्थिती होती, सॉरी कुंती मातेची जी स्थिती होती ती देवकीपेक्षाही खूप, त्यांना दुसरा कोणताही आधार या जीवनामध्ये नव्हतं. एक तर आधार असायला पाहिजे धृतराष्ट्र, त्यांच्या पतीचे मोठे भाऊ, ज्यांनी की पांडवांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवणं अपेक्षित होतं कारण आपला लहान भाऊ गेल्यानंतर. परंतु या भौतिक गोष्टींबद्दल, भौतिक साम्राज्याबद्दल एवढी आसक्ती धृतराष्ट्र यांना होती की त्यांनी कधीही ना तर त्या मुलांकडे लक्ष दिलं, ना तर स्वतःच्या भावाच्या पत्नीची काळजी घेतली, आणि अक्षरशः अनाथ अशा अशा प्रकारची त्यांना वागणूक धृतराष्ट्राने दिली. तर हा फरक होता कुंती मातेमध्ये आणि देवकी मातेमध्ये, की देवकीसाठी वसुदेव तर कमीत कमी तिथे उपलब्ध होते त्यांचा त्यांच्या संरक्षणासाठी, परंतु कुंती माता ही पूर्णतः भगवंतांच्या आधाराशिवाय कोणत्याही आधार त्यांना नव्हता, सगळे मुलं लहान असल्यामुळे. आणि अशा प्रकारच्या असह्य स्थितीमध्ये ज्या वेळेस भगवंतांचे भक्त त्यांचा आश्रय घेतात आणि अशा असह्य स्थितीमुळे त्यांची भक्ती ज्या वेळेस तीव्र होते, त्यावेळेस ती असह्य स्थिती, ते संकटे पण एका भक्ताच्या भक्तीसाठी खूप पूरक किंवा खूप अनुकूल आहेत हे आपण बघणार आहोत. तर कुणी याचं तात्पर्य वाचेल? प्रभुजीस, माताजीस, हरे कृष्ण. मी वाचू का? हरे कृष्ण, हरे कृष्ण. संजय प्रभू तुम्ही पुढचं वाचा, अंजली माताजी तुम्ही हे वाच. हरे कृष्ण. हे ऋषिकेश. हे ऋषिकेशा, हे ईश्वरेश्वरा, तुम्ही माता देवकीला बंदी शाळेतून मुक्त केले. दृष्टकंस राजाने तिला दीर्घ काळापर्यंत बंदीत टाकले होते आणि अपार दुःख दिले होते. तसेच तुम्ही माझे व माझ्या मुलांचे वारंवार कोसळलेल्या संकटातून सदैव रक्षण केले. पुढचं वाचायचं आहे. हाँ. तात्पर्य: द्वेषी कंसाने देवकीच्या 8व्या मुलाकडून मारले जाण्याच्या भीतीने भगवान श्रीकृष्णांची माता आणि त्यांची बहीण देवकी हिला तिच्या पतीसहित वसुदेवांसहित बंदिवासात टाकले होते. श्रीकृष्णांपूर्वी जन्मलेल्या सर्व देवकी पुत्रांचा त्याने वध केला, परंतु श्रीकृष्ण त्यातून वाचले गेले कारण त्यांना नंद महाराजांच्या घरी नेऊन पोचवण्यात आले होते. नंद महाराज श्रीकृष्णांचे पालक पिता होते. कुंती देवी तिच्या मुलांसहित संकटांच्या मालिकेतून अनेक वेळा वाचलेली होती. खरे पाहता भगवंतांनी कुंती देवीवर अधिक कृपा केली होती कारण भगवान श्रीकृष्णांनी देवकीच्या दुसऱ्या मुलांना वाचवले नाही, परंतु कुंतीच्या सर्वच्या सर्व मुलांचे रक्षण केले होते. याचे कारण म्हणजे देवकीचे पती वसुदेव हे जिवंत होते, तर कुंती देवी विधवा होती. तिला सहाय्य करणारे श्रीकृष्णांव्यतिरिक्त कोणीही नव्हते. निष्कर्ष असा की अधिक संकटात असलेल्या भक्तांवर भगवान अधिक कृपा करतात. ते कधी कधी आपल्या शुद्ध भक्तांना अशा संकटात टाकतात कारण तशा असहाय्य स्थितीत भक्त भगवंतांकडे अधिकाधिक ओढला जातो. भक्ताला भगवंतांची जितकी अधिक ओढ आहे तितके अधिक त्याचे यश आहे. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तर या तात्पर्यामध्ये शेवटच्या 3-4 ओळी खूप खूप महत्वाच्या आहेत, की आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये येणारे संकट जर आपण भगवंतांना आश्रित राहिलो, भगवंतांचा नेहमी आश्रय घेत राहिलो, त्यांच्या भक्तीमध्ये राहिलो, तर हे संकट हे केवळ भौतिक संकट राहत नाहीत, तर भगवंतांनी आपल्यावर केलेली विशेष कृपा ठरू शकतात. कशा प्रकारे विशेष कृपा ठरू शकतात? जर त्या संकटाच्या काळात आपण भगवंतांची भक्ती अजून तीव्र केली तर, म्हणजे ज्या प्रकारे आपण बघू की एखादा व्यक्ती जर विहिरीत किंवा कोणत्या तरी खोल दरीत पडत असेल आणि त्या व्यक्तीला पकडण्यासाठी जर एकच दोरखंड उपलब्ध असेल, तर तो व्यक्ती पूर्ण जीव प्राण लावून त्या दोरखंडाला गच्च पकडण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तो खाली पडणार नाही. त्याच प्रकारे ज्या वेळेस व्यक्तीच्या जीवनामध्ये वेगवेगळे संकट येतात, त्यावेळेस आपण जर भगवंतांच्या कृपेचा आश्रय घेतला तर आपली भक्ती त्या संकटांमुळे अधिक अधिक तीव्र होत जाते. भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण अधिकाधिक प्रगती करू शकतो. आणि अशा प्रकारे भगवंतांचे भक्तांनी पूर्णतः त्यांचा आश्रय घ्यावा आणि भक्तीमध्ये अधिकाधिक तीव्रता प्रगती करून लवकरात लवकर भगवत धाम प्राप्त करावं या हेतूने भगवंत कधी कधी आपल्या भक्तांना अशा कठीण परिस्थितीमध्ये टाकतात. परंतु त्या कठीण परिस्थिती टाकण्याचा हेतू हा नसतो
की त्या भक्ताला दुःख होऊ द्यावं किंवा त्याला अडचणीत आणावं, त्याचा हेतू हा असतो की लवकरात लवकर त्या भक्ताने तीव्रतेने भगवंतांचा आश्रय घ्यावा आणि भक्ती मार्गाने भगवत धामाला प्राप्त करावं. इथे सांगितलंय भक्तांना भगवंत अशा संकटात टाकतात कारण तशा असहाय्य स्थितीत भक्त भगवंतांकडे अधिकाधिक ओढला जातो आणि भक्ताला भगवंतांची जितकी अधिक ओढ आहे तितके अधिक त्याचे यश आहे. म्हणजे जेवढं आपण भगवंतांना आसक्त होत जाऊ, आश्रित होत जाऊ, तेवढा आपलं जीवन हे यशस्वी आहे. मग भौतिक यशामध्ये कधी काही अपयश मिळू द्या, ती गोष्ट महत्वाची नाहीये. खरं यश हे याच्यामध्ये की अंते नारायण स्मृती, आपण भगवंतांना किती चांगल्या प्रकारे सेवा करू शकत आहोत, किती चांगल्या प्रकारे त्यांचं स्मरण करू शकत आहोत, ते आपल्या जीवनाचं यश आहे. आपल्या जीवनाचं यश हे नाहीये की आपण बँक बॅलन्स किती चांगलं निर्माण केलंय, आपण किती मोठं घर बांधलंय, त्या बाकीच्या गोष्टी आहेत, आपल्या भौतिक जगातल्या जिम्मेदाऱ्या आहेत, परंतु केवळ त्याच निष्कर्षावर आपल्या जीवनाचं यश ठरत नाही. आपल्या जीवनाचं यश ठरतं भगवंतांची गोडी आपण किती प्राप्त केलेली आहे जीवनामध्ये. ठीक आहे, कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभूजीज, माताजीज, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, एकदा या अर्थाचाच एक श्लोक तुम्ही वर्गामध्ये सांगितला होतात ना, 10व्या अध्यायातला 10.88.8। हाँ, 1 मिनिट. हाँ, हाँ 10.88.8। तथेनुकंपा सुसमीक्षमानो. अच्छा, हा सांगितलं होता, यस्याहम अनुगृह्णामि हरिष्ये तद्धनं शनैः, की ज्या वेळेस भगवंत आपल्या भक्तांवर विशेष अनुग्रह विशेष कृपा करतात त्यावेळेस त्या व्यक्तीजवळ जे काही आहे, आणि याच्याने घाबरू नका, हे शुद्ध भक्तांच खूप उच्च स्तरावरच्या भक्तांसाठीची परीक्षा आहे. आपण अजून पहिलीला आहे, आपण अजून किंडर गार्डन मध्ये आहोत, की विशेष कृपा प्रदान करतात भगवंत भक्तांवर, त्यावेळेस त्याचं सगळं घेऊन टाकतात, जेणेकरून त्या भक्ताला भगवंतांच्या आश्रय घेण्याशिवाय दुसरा कोणताही आश्रय राहत नाही. आणि तो भक्त अशा प्रकारे पूर्ण भगवंतांचाच आश्रय घेऊन ज्यावेळेस त्याचे आप्तेष्ट पण त्याला त्याचं हे करतात, सोडून देतात, मग त्या व्यक्तीला भगवंतांच्या आश्रय घेण्याशिवाय कोणी राहत नाही, आणि मग तो तीव्रतेने आश्रय घेतो. परंतु याचा दुसरा अर्थ आपण हा पण समजू शकतो की आपण जर भगवंतांचा स्वेच्छेने चांगल्या प्रकारे आश्रय घेतला, भक्ती करून, तर ही वेळ भगवंतांना आणण्याची गरज पडणार नाही. आपण शिवाजी महाराजांच्या जीवन काळामध्ये पाहतो की त्यांचे एक महान कमांडर होते, लीडर होते सैन्यामध्ये, तानाजी मालुसरे, आणि ज्यांनी कोंढाणा सर करताना, ज्या वेळेस मावळे, आपण इतिहासामध्ये पाहतो की कोंढाण्याची ज्या वेळेस लढाई सुरू होती, तानाजी मालुसरेंनी जो त्या गडाच्या खाली जाणारा दोर होता तो कापून टाकला होता, जेणेकरून परत जाण्याची कुणाला काही आशा राहू नये, जर इथे राहायचंय तर जिंकून राहायचंय, नाहीतर युद्धामध्ये मृत्यू झाला तरी काही हरकत नाही, पण परत पळून जायचं नाहीये. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवंतांच्या जर भक्तीचा आपण तीव्रतेने जर आश्रय घेतला, तर आपल्याला ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांमधून कायमची सुटका होईल. नाहीतर हे वेगवेगळे प्रकारचे संकट, उदाहरण अजून एक देतो की एक छोटं मांजरीचं पिल्लू असू द्या, आणि त्या मांजरीच्या पिल्लाला आपण कधी कधी काही वेळा खेळवतो की एखाद्या बांबूच्या लांब बांबूच्या काठीला जर आपण समोर झाडू किंवा फडा असा बांधलेला आहे, आणि ती काठी आपण दुरून पकडलेली आहे, आणि त्या मांजरीच्या पिल्लासमोर जर आपण काठी हलवली, झाडू ज्या वेळेस हलतो, त्या मांजरीच्या पिल्लाला वाटतं की झाडू हलत आहे, आणि ते पकडण्याचा प्रयत्न करतं, पंजा मारण्याचा प्रयत्न करतं, परंतु त्याच्या एक लक्षात येत नाही की हा व्यक्ती जो दुरून ती लांब काठी हलवत आहे थोडी थोडी, त्याच्यामुळे तो झाडू हलत आहे. त्याच प्रकारे भक्तांच्या पण किंवा सामान्य व्यक्तींच्या पण जीवनामध्ये ज्या वेळेस कधी काही संकट येतात, काही अडचणी येतात, त्यावेळेस आपण समजायला पाहिजे की भगवंतांची काय इच्छा आहे.
या संकटाच्या परिस्थितीमधून मी काय शिकावं आणि कशा प्रकारे भक्तीमध्ये प्रगती करावी, तर त्या संकटाचा हेतू पूर्ण झालेला आहे. नाहीतर ते संकट येऊन काही फायदा आहे का प्रभूजीज माताजीज? जर आपण केवळ त्याला भौतिक स्तरावरच जर लढत राहिलो त्याच्याशी, तर काही उपयोग नाहीये. नाही. म्हणजे सगळ्यात संधी आहे हा संधी आहे, खूप छान हा, सांगितलं, भगवंतांकडे जाण्याची संधी आहे ही, भौतिकामधल्या अडचणी. करेक्ट, खूप छान समजलं माताजी, की भौतिक अडचणी या भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती करण्याची संधी आहे आपल्याला. तशा आपण भावनेने जर अडचणींना सामना केला भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर राहून, तर ते संकट आपल्याला भगवंतांच्या अधिकाधिक जवळ घेऊन जातील. आणि पुढच्या येणाऱ्या 1-2 श्लोकांमध्ये आपण पाहू कुंती माता पण कसं आत्ता माताजींनी सांगितलं तीच गोष्ट खूप छान प्रकारे वर्णन करीत आहेत. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्णा, पुढे जायचं आपण. पूजा राखे माताजी, सुनील मटकरी प्रभू, सुषमा दौंडकर माताजी, माधुरी माताजी, हरे कृष्णा. हरे कृष्ण समजत ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 24, छान आहे ते श्लोक, आपल्याला शिकायला मिळत आहे यामधून प्रभूजीज माताजीज, हो हो प्रभुजी, प्रभूजी, है ना. प्रभुजी चल आपण पुढे जाऊ. विषान महाग्ने पुरुषा ददर्शनात्, ईशान विषान महाग्ने महाग्ने पुरुषा ददर्शनात्, पुरुषा दशत दशत दर्शनम्. सभायात् वनवास कृच्छत् कृच्छ्रतः, दशत सभायात् वनवास कृच्छ्रतः, मृदे मृदेनेकमहारथास्त्रतो, मृदे मृदेनेकमहारथास्त्रतो, दौन्यास्त्रतश्चास्महरेभिरक्षितः. तर आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं की कुंती माता त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणींचं आणि देवकी मातेच्या जीवनामधल्या अडचणींना आठवत आहेत आणि हे सांगत आहेत की कशा प्रकारे भगवंतांनी दोघींचेही रक्षण केलं आणि कुंती मातेवर तर विशेष प्रकारे कृपा केली, कारण त्यांच्या पूर्ण सर्व मुलांचं पण रक्षण केलं भगवंतांनी. तर कोणत्या कोणत्या अडचणी कुंती मातेच्या जीवनामध्ये आल्या हे कुंती माता आठवण करत आहेत, स्मरण करत आहेत त्याचं. कोणत्या अडचणी आल्या की भगवंतांनी कशा कोणत्या गोष्टींपासून पांडवांचं रक्षण केलं? तुम्ही आमचे विषयुक्त अन्नापासून. आपल्याला लक्षात आहे की कशा प्रकारे विषयुक्त अन्न हे पांडवांना देऊन विशेषतः भीमाला मारण्याचा प्रयत्न केला दुर्योधनाने लहान असताना, की एक पॉइजन केक भीमाला खाऊ घालून त्यानंतर त्याला एका म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये दगड वगैरे बांधून एका नदीमध्ये टाकण्यात आलं जेणेकरून तो बुडेल आणि वाचणार नाही. त्याचप्रमाणे अजून दुसरं संकट कोणतं सांगत आहे कुंती माता? मोठ्या अग्नीपासून. अग्नीचा सामना कधी करावा लागला पांडवांना? लाक्षागृहामध्ये हा लक्षगृहामध्ये. आत्ता मी अशातच मला वाटतंय का यूट्यूब डॉक्युमेंटरीमध्ये का कुठे लक्षगृहाचं हे पण पाहिलेलं चित्र वगैरे, की कोणतं ते ठिकाण होतं जिथं पांडवांना ठेवलं गेलं. तर अशा प्रकारे लक्षगृहामध्ये ठेवलं गेलं आणि त्याला रात्री आग लावल्या गेली जेणेकरून पांडव हे त्या आगीमध्ये जळून ठार व्हावेत. परंतु भगवंत कृष्णांच्या कृपेने आणि भगवंतांचे भक्त विदुरजींच्या कृपेने पांडवांना ही गोष्ट अगोदरच कळवल्या गेली आणि त्यांनी त्या आग लावण्याच्या अगोदरच त्या लक्षगृहातून बाहेर पडले आणि वाचू शकले. त्याच प्रकारे नरभक्षकांपासून कधी पांडवांपैकी कोण आणि कधी वाचलं नरभक्षकांपासून? हरे कृष्ण. प्रभूजी, हिडिंबा वगैरे ते. हाँ करेक्ट करेक्ट. आपण बघतो की कोणता राक्षस होता ज्यावेळेस पांडव हे वनवासामध्ये होते आणि एका गावामध्ये थांबलेले होते, तर त्या गावाच्या बाहेर जंगलामध्ये एक नरभक्षक राक्षस राहायचा आणि त्या नरभक्षक राक्षसापासून ह्या गावाची रक्षा करण्यासाठी असं ठरलं होतं की रोज
एक गाडी भरून अन्न घेऊन एक व्यक्ती एका कुटुंबातला पाठवला जायचा त्या राक्षसाकडे, आणि तो राक्षस तो अन्न पण घ्यायचा, त्याच्यासोबत एक दोन जनावरं जे पाठवले जायचे तो पण खायचा, आणि जो व्यक्ती गेलेला आहे त्या व्यक्तीला पण ठार करायचा. आणि ज्या कुटुंबामध्ये पांडवांनी आश्रय घेतला होता त्या वेळेस राहण्यासाठी, तर त्या दिवशी त्या कुटुंबाची वेळ होती की त्यांच्या कुटुंबातलं कोणीतरी पाठवण्यासाठी त्या राक्षसासाठी. तर नवरा आणि बायकोमध्ये चर्चा चाललेली की नवरा म्हटला की मी जातो, बायको म्हटली नाही नाही आपले मुलं लहान आहेत तर तुम्ही थांबा मी जाते. आणि कुंती मातेने ही ज्यावेळेस चर्चा ऐकली त्यावेळेस कुंती मातेने त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या मुलाला भीमसेनाला पाठवते. आणि हे जे होस्ट होते ज्यांच्याकडे पांडव थांबले होते वनवासाच्या काळामध्ये त्यावेळेस, त्यांनी सांगितलं की कुंती मातेला नाही नाही आम्ही तुमच्या मुलाला या राक्षसाला देऊ शकत नाही, कारण तुम्ही आमचे गेस्ट आहात, पाहुणे आहात आणि असं तुमच्या मुलाला करू शकत नाही. तर कुंती मातेने त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो काही त्या राक्षसाला बळी पडणार नाही, तो चांगला धडा शिकूनच येणार. आणि अशा प्रकारे भीमसेनानी आणि कुंती मातेने काही ऐकलं नाही की भीम ते पूर्ण गाडीनी भरलेलं अन्न घेऊन त्या राक्षसाकडे गेला आणि स्वतः खात बसला. आणि तो राक्षस अजून जास्त तीव्रतेने भीमसेनावर आक्रमण केले आणि अशा प्रकारे भीमसेनाने त्या नरभक्षक राक्षसाचा नष्ट केलं, त्याला नायनाट केला. तर अशा प्रकारे कुंती माता ती गोष्ट लक्षात आणत आहे, भगवंतांच्या कृपेने कशा प्रकारे अशा नरभक्षकांपासून पण भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं, त्यांचं म्हणजे त्यांच्या कुटुंबांचं पण. आणि वनवासातील कष्टांपासून तसेच मोठ्या मोठ्या सेनानींच्या शस्त्रास्त्रांपासून, म्हणजे केवळ वनवासामध्ये असताना कठीण काळ राहिला नाही, वनवासामध्ये पण आपण बघतो की दुर्योधनाने स्वतःच्या ईर्षेने पांडवांबद्दलच्या दुर्वास मुनींना आणि त्यांच्या 60,000 शिष्यांना पाठवलं, की दुर्वास मुनींचा अगोदर खूप छान प्रकारे आदरातिथ्य केलं त्यांच्या 60,000 शिष्यांना, आणि त्यांना खूप छान प्रकारे वेगवेगळे भोग अर्पण केले. आणि नंतर ज्यावेळेस दुर्वास मुनींनी त्यांना काहीतरी वरदान मागण्यासाठी विचारलं तर दुर्योधनांनी सांगितलं की तुम्ही ज्या प्रकारे माझं आदरातिथ्य स्वीकारले त्याच प्रकारे तुम्ही पांडवांकडे पण आदरातिथ्य स्वीकारा, कारण त्याला माहिती होतं की दुर्वास मुनींचं पांडव हे व्यवस्थित आदरातिथ्य करू शकणार नाहीत वनवासामध्ये. आणि मग दुर्वास मुनी लगेच क्रोधित होऊन त्यांना काहीतरी शाप देतील, अशा प्रकारे त्याची योजना होती. तर अशा वनवास चालू असताना एक नाही दोन नाही तर अनेक प्रकारचे संकट आले, पण प्रत्येक वेळेस भगवंतांनी पांडवांचं कुंती मातेचं सर्व कुटुंबाचं रक्षण केलं, तर ते लक्षात आणत आहे कुंती माता. आणि केवळ वनवासामध्येच नाही तर वनवास संपल्यानंतर, एक वर्षाचा अज्ञातवास संपल्यानंतर ज्यावेळेस धृतराष्ट्राने आणि दुर्योधनाने पांडवांना त्यांचं राज्यच काय तर एक एक खेडं देण्यासाठी, एक एक छोटं गाव देण्यासाठी पण नकार दिला त्यांच्या क्षत्रिय धर्माचं पालन करण्यासाठी, त्यानंतर झालेल्या युद्धामध्ये खूप मोठे मोठे सेनानी हे कौरवांच्या बाजूने दुर्योधनाच्या बाजूने लढत होते. जसं की भीष्म भीष्म पितामह हे तिथे उपस्थित असणाऱ्या कोणत्याही योद्ध्यापेक्षा हे युद्ध कलेमध्ये श्रेष्ठ होते आणि त्यांना इच्छा मरण प्राप्त होतं, म्हणजे त्यांनी स्वतः ठरवल्याशिवाय त्यांना मृत्यू येणार नव्हता. कर्ण कर्णाकडे पण अशी शस्त्रास्त्र उपलब्ध होती जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला इन्क्लुडिंग अर्जुन यांना पण भारी पडण्यासारखा त्याचं कर्तृत्व होतं, परंतु चुकीच्या ठिकाणी वापरलेलं कर्तृत्व. त्याचप्रकारे द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, आणि आपण भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या युद्धांची नावं पण वाचतो पहिल्या पहिल्या अध्यायामध्ये. तर एवढे मोठे मोठे सेनानी कौरवांच्या बाजूने असे असून पण त्यांच्या शस्त्रास्त्रांपासून भगवंतांनी पांडवांचं रक्षण केलं. जसं एक खूप छान घटना आपल्याला पाहायला मिळते कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर, की कुरुक्षेत्राचं युद्ध संपल्यानंतर ज्यावेळेस रथातून उतरण्याची वेळ येते त्यावेळेस भगवंतांना मान देण्यासाठी अर्जुन सांगतात की आपण आधी उतरा, पण भगवंत कृष्ण अर्जुनाला सांगतात की नाही आधी तू उतर.
तर अर्जुनाला वाटतं की आपण भगवंतांच्या अगोदर कसं काय उतरणार, म्हणून तो पुन्हा विनंती करतो आणि भगवंत परत नाही सांगतात. आणि अर्जुन रथामधून उतरल्यानंतर, भगवंत कृष्ण रथामधून उतरल्यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे त्या रथाचा स्फोट होतो आणि पूर्ण रथ नष्ट होतो. तर भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझ्यावर एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या महारथींकडून एवढे सगळे अस्त्र तुझ्यावर सोडण्यात आले होते की भगवंतांचं जर संरक्षण नसतं अर्जुनाला, तर कधीच कितीतरी वेळेस तो नष्ट होऊ शकला असता त्या कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. परंतु भगवंतांच्या संरक्षणामुळे, त्याच्यावर पण आपण कधी विशेषतः खोलात जाऊन चर्चा करू, की कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या आधी नंतर आणि युद्धामध्ये असंख्य वेळेला कशा प्रकारे भगवंतांनी पांडवांचं संरक्षण केलं, तर कुंती माता इथे आठवण काढत आहेत त्या. आणि दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने वेळोवेळी संरक्षण केलं. कुणाचं संरक्षण केलं दुष्टांच्या सभेमध्ये कृष्णांनी? द्रौपदी द्रौपदीचं. जेथे की एका पतिव्रता स्त्रीसाठी तिची जी अब्रू आहे ती तिच्या जीवापेक्षा जास्त महत्वाची आहे, तर अशा प्रकारे द्रौपदीचा अपमान होण्यापासून भगवंतांनी तिचं संरक्षण केलं कौरवांच्या सभेमध्ये. असत सभा, या सभेला असत सभा म्हटलंय. असत सभा म्हणजे की अशी सभा जिथे एका भगवंतांच्या महान भक्त आणि पतिव्रता स्त्री सोबत चुकीची गोष्ट होत असून पण सर्वजण शांत राहिले, काही त्यांनी केलं नाही, आणि अशा प्रकारे अधर्माचं बाजू घेऊन ते नष्ट होण्यासाठी स्वतःला पात्र करून घेतलं त्यांनी. अशा दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने वेळोवेळी संरक्षण केले आहे. आणि आता शेवटचं सांगत आहेत कुंती माता, एवढं सगळं तर झालंच, परंतु मागच्या अध्यायामध्ये काय पाहिलं आपण? शेवटचं जे संकट कोणतं आलेलं पांडवांवर? अश्वत्थामाला वाचवलं. उत्तरेच्या गर्भामध्ये असतात परीक्षित महाराज आणि त्यांच्यावर ब्रह्मास्त्र सोडतो अश्वत्थामा. हाँ, अगोदर अर्जुनाला अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून वाचवलं अर्जुन आणि बाकीच्या सर्व पांडवांना पण, आणि सगळ्यात शेवटी जे ब्रह्मास्त्र अश्वत्थामाने सोडलं होतं परीक्षित महाराजांवर उत्तरेच्या गर्भातील मुलावर, तर त्या ब्रह्मास्त्रापासून पण भगवंतांनी स्वतः या गर्भातील बालकाचे रक्षण केले, परीक्षित महाराजांचे रक्षण केले. आणि आता अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही आमचे रक्षण केले, हे सगळं कुंती माता आठवण करत आहे. तर मे बी आपण एवढं तात्पर्य पाहू आणि आज कंक्लूड करू. संजय पाटील बा घुमे प्रभूजी, तुम्हाला वाचायचं आहे? हो सर, हाँ. तात्पर्य हरे कृष्णा प्रभु जी. कृष्ण प्रभु जी शील हाँ पाद कीजे. ये पांडवांवर तात्पर्य येथे पांडवांवर वारंवार आलेल्या संकटांचा उल्लेख आहे. देवकीचे जीवन हे सुखी होते, परंतु तिच्या द्वेषी द्वेषी भावाने एकदा तिला दुःखात टाकले. कुंती देवी आणि तिचे मुले त्यांच्यावर वर्षानुवर्षे एका मागून एक असे मोठमोठे संकटे आलेली होती. दुर्योधन आणि त्यांच्या मंडळींनी राज्य लोभाने त्यांना त्रास दिला आणि प्रत्येक वेळी कुंतीच्या मुलांचे श्रीकृष्णांनी संरक्षण केले. एकदा भीमाला अन्नातून अन्नातून विष देण्यात आले होते. एकदा त्यांना लाक्षागृहामध्ये ठेवून लाक्षागृहाला आग लावण्यात आली होती. एकदा कौरवांच्या दुष्ट सभेत द्रौपदीला खेचून आणून तिला विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला. भगवान श्रीकृष्णांनी अपरिमित लांबीचे वस्त्र पुरवून तिची लाज राखली आणि दुर्योधनांची मंडळी तिला विवस्त्र अवस्थेत पाहू शकली नाही. तसेच जेव्हा ते वनवासात होते तेव्हा भीमाला मांसभक्षक हिडिंबा
राक्षसी लढावे लागले होते, परंतु भगवंतांनी त्यांना वाचविले. इतक्यावरच थांबले नाही, या सर्व संकटानंतर कुरुक्षेत्राचे युद्ध लढले गेले. तेथे अर्जुनाला द्रोण, भीष्म, कर्ण अशा बलाढ्य योद्ध्यांशी टक्कर द्यावी लागली. अंततः सर्व काही आटोपल्यावर देखील उत्तरेच्या गर्भातील बालकाला ठार मारण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. तेव्हा भगवंतांनी कुरुच्या एकाच एक जिवंत असलेल्या कुरु वंशापुराचे परीक्षित महाराजांचे रक्षण केले. हरिकृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण, धन्यवाद प्रभूजी. तर इथे कोणती माता त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहेत की देवकी मातेवर तर संकट आले काही काळापुरते, पण पांडवांवर एकानंतर एक, त्याच्यामध्ये असा गॅप असा नव्हताच की एकानंतर एक संकट येत गेली आणि तरीही भगवंतांनी कधीही त्यांना एकटं पडू दिलं नाही. प्रत्येक कठीण काळामध्ये मग कुंती माता स्वतः असू, कुंती मातेचे मुलं असू, कुंती मातेची सून असू, कुंती मातेची जी ग्रेट डॉटर इन लॉ, ग्रेट ग्रँड डॉटर इन लॉ, ग्रेट नाही, ग्रँड डॉटर इन लॉ उत्तरा असू, त्या सगळ्यांचं रक्षण करण्यामध्ये कधीही कृष्णांनी पांडवांना एकटं पडू दिलं नाही. अशा प्रकारे या सगळ्या अडचणींमध्ये भगवंतांनी नियमितपणे पांडवांना जे संरक्षण दिले त्याच्यासाठी कुंती माता आपली कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आणि पुढचा श्लोक खूप सुंदर आहे, आपण पूर्ण श्लोक तर चर्चा होणार नाही, तर मे बी एकदा श्लोक म्हणू आणि पुढच्या वेळेस पण याच्यावर विस्तारितरित्या चर्चा करू, की खूप आश्चर्य वाटेल तुम्हाला एका भक्ताची, शुद्ध भक्ताची भावना काय असते. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 25. विपद संतुता शाश्वत, विपद तत्र तत्र जगद्गुरु, तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनं यस्य, भवतो अपुनर्भव दर्शनं, अपुनर्भव दर्शनं. तर कुंती माता हे सगळे संकट आठवल्यानंतर काय प्रार्थना करत आहेत भगवंतांना, खूप आश्चर्य वाटेल आपल्याला, की म्हणत आहेत की हे भगवंत पुन्हा पुन्हा हे संकट येऊ द्या, एकदा नाही तत्र तत्र, म्हणजे पुन्हा पुन्हा हे संकट येऊ द्या. आत्ता सांगितलेले सगळे म्हणजे भीमसेनाला विष प्रयोग केलेला, लक्षग्रहामध्ये पांडवांना ठेवून तिथे आग लावलेली, आणि वनवासात येणारी संकट, नरभक्षक राक्षस फेस करण्याचं संकट, किंवा कुंती मातेची स्वतःची सूनबाई द्रौपदी हिचा होणाऱ्या जस्ट अपमान होणार होता, परंतु त्यातून भगवंतांनी केलेलं रक्षण, हे सर्व संकट कुंती माता म्हणत आहे पुन्हा पुन्हा येऊ द्या हे भगवंत. कशामुळे कशामुळे येऊ द्या, कारण अशा प्रकारचे जर संकट येत राहतील तर निश्चित काय होईल, शुद्ध भक्तासाठी काय करतील ते, संकट येत राहिले तर भगवंतांना स्मरण करतील. हा, त्यांचं भगवंतांबद्दलचं स्मरण अधिकाधिक तीव्र होत जाईल. आणि अशा प्रकारे कुंती माता इथे प्रार्थना करत आहेत की आम्हाला तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील, म्हणजे आम्हाला कधी संकट येत राहिले तर पांडव, कुंती माता, द्रौपदी हे सगळे कुटुंबातले सदस्य भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत. एक गोष्ट निश्चित आहे की संकट आले तर भगवंत कधी एकटा पडू देतील का त्यांना, नाही पडू देणार. तर कुंती माता इथे प्रार्थना करत आहे एक्सक्यूज मी, कुंती माता प्रार्थना करत आहे की असे संकट वेळोवेळी येत राहावेत जेणेकरून आपलं दर्शन हे पुन्हा पुन्हा निश्चित होत राहील. आणि हे भगवंत, आपलं दर्शन होणं म्हणजे पुन्हा मला, म्हणजे कुंती मातेला जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींचे, या भौतिक संसाराचे दर्शन घ्यावे लागणार नाही. तर ही एका शुद्ध भक्ताची जी वृत्ती आहे, ऑफकोर्स आपण त्यांना कॉपी नाही करू शकत कारण त्यांचा भक्तीचा स्तर तेवढा महान आहे, पण आपण एक गोष्ट निश्चित जाणू शकतो की त्यांची भक्ती किती महान आहे, की त्यांना याचं देणं घेणं नाही आहे,
की स्वतःला किती काळजी लागत आहे, स्वतःला किती अडचणींमधून जावं लागत आहे, त्यांचं कोणत्या गोष्टीला प्राथमिकता आहे? प्रभुजीज माताजीच, कोणती मातेची? की हा, की भगवंतांचं स्मरण कशा प्रकारे व्यवस्थित आपण करू शकू, ती गोष्ट त्यांच्यासाठी जास्त महत्वाची आहे. मी चांगल्या स्थितीत राहील, सुखात राहील किंवा दुःखात राहील हे महत्वाचं नाही आहे त्यांच्यासाठी. हे भगवंत, जर अशा येणाऱ्या संकटांमुळे जर आपला संघ पुन्हा पुन्हा प्राप्त होणार असेल तर ते संकट खूप छान आहेत, पुन्हा पुन्हा येऊ द्या. आणि ह्या प्रार्थना कोणती माता कशामुळे करत आहेत? प्रभुजीज माताजीच, कोणती स्थिती आहे सध्या, काय होणार आहे सध्या? कृष्ण जात आहे ना हाँ, प्रभुजी. करेक्ट. की सर्व पांडवांना पूर्णपणे संरक्षण दिल्यानंतर, युधिष्ठिर महाराजांना सार्वभौम राजा म्हणून स्थापित केल्यानंतर, कृष्ण ज्यावेळेस द्वारकेत जाण्यासाठी निघालेले आहेत, त्यावेळेस ह्या प्रार्थना कोणती माता अर्पण करत आहेत की हे प्रभू, तुम्ही जाण्यापेक्षा आणि आम्ही सुखात राहण्यापेक्षा कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे त्यांच्या मते? की तुम्ही इथेच राहा आणि हे संकट पण येऊ द्या, काही हरकत नाही, है ना. यासाठी कुंती माता प्रार्थना करत आहेत की जोपर्यंत हे भगवंत तुम्ही सोबत आहात आणि तुमचं दर्शन प्राप्त होत आहे, त्यानंतर ह्या जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या भौतिक संसाराचं दर्शन घ्यायची गरज पडणार नाही, त्याच्यामुळे हे संकट पुन्हा पुन्हा येऊ द्या. तर आहेत का नाही प्रभूजी, खूप छान प्रार्थना ह्या एक हो अशुद्ध भक्ताच्या. प्रभुजी, हरे हो कृष्ण, प्रभुजी. हरे कृष्ण. तर आपण या श्लोकावर अजून विस्तारितरित्या चर्चा करू, याच्या तात्पर्यावर खूप खूप महत्वाचं छान तात्पर्य दिले प्रभुपादांनी. पुढच्या वेळेस आपण याच्यावर विस्तृत चर्चा करूया. हरे कृष्ण. आपल्यापैकी कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज, हरे कृष्णा प्रभुजी. हरे प्रभुजी कृष्ण. मला दोन प्रश्न आहेत. हाँ, प्रभुजी, पहिला प्रश्न की जे भगवंतांचे जे शुद्ध भक्त असायचे त्यांना जे ते भौतिक गोष्टींमध्ये कधी आसक्त नव्हते होत, तर मग जेव्हा पण म्हणजे आपण बघतो की जे ऋषी मुनी वगैरे लोक आहेत, जे राजा वगैरे कडे जायचे, तर मग ते असे त्यांच्याकडून अपेक्षा का ठेवायचे की यांनी आमचा सत्कार वगैरे आम्हाला म्हणजे सगळं गोष्टींनी म्हणजे पंचपक्वान किंवा झोपण्यासाठी चांगला बेड वगैरे असं करून ठेवावं. ओके, खूप खूप छान छान प्रश्न आहे. काही गोष्टी याच्यामध्ये आपण बघू. सगळ्यात अगोदर की भगवंतांचे सगळेच भक्त हे सर्वच भौतिक इच्छांपासून दूर आहेत हे म्हणणं बरोबर नाही, कारण भगवंतांचे भक्त सगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. आपण भगवंतांचे भक्त भागवतात वर्णन बघतो की काही भौतिक इच्छेने भगवंतांकडे गेले. आपण भगवद्गीतेत बघतो की चार प्रकारचे व्यक्ती 7व्या स्कंदात 7व्या अध्यायामध्ये दिलेले आहे, की आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी हे चार प्रकारचे व्यक्ती. आर्त म्हणजे ज्यांना कोणत्या भौतिक दुःखातून कुणी जात आहेत. आर्त अर्थार्थी, अर्थार्थी म्हणजे ज्यांना कोणत्या धनसंपत्तीची वगैरे अपेक्षा आहे. जिज्ञासू, ज्यांना भगवंतांना जाणण्याची इच्छा आहे. आणि ज्ञानी जे व्यक्ती आहे, जे भगवंतांचं स्तर आपला त्यांचे अंश म्हणून स्तर जाणतात आणि अशा ज्ञानाने भगवंतांच्या सेवेमध्ये जोडतात. तर अशा चार प्रकारच्या व्यक्ती 7व्या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत भगवद्गीतेत. तर असं अजिबात नाहीये की भगवंतांचे सगळे भक्त सुरुवातीपासूनच शुद्ध भक्त आहेत. संजना माताजी, तुमच्या माझ्यासारखे पण भक्त आहेत, की मी माझ्यासाठी तर म्हणू शकतो, तुमच्यासाठी माहीत नाही, की हृदयामध्ये भौतिक अनर्थ, भौतिक इच्छा भरपूर आहेत, तर त्यातून शुद्धीकरण झालेले पण भक्त आहेत. ठीक आहे, तर ती एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की महान ऋषी मुनी संत कधी कोणत्या राजाकडे जातात, त्यांना जर ते खरोखरच भगवंतांचे श्रेष्ठ भक्त असतील, त्यांना स्वतःसाठी कधीही काही अपेक्षा ठेवणार नाहीत माताजी. परंतु जर त्या राजाने त्या साधू संत पुरुषांची जर सेवा केली, तर त्या साधू संताला असं नाही की मान सन्मानाची किंवा चांगल्या अन्नाची गरज आहे किंवा अपेक्षा आहे, परंतु त्या भौतिक गोष्टींमध्ये गुंतलेल्या व्यक्तीचं शुद्धीकरण होईल, त्याचं शुद्धीकरण होईल. ज्या प्रकारे एक उदाहरण दिलं जातं श्रीमद भागवतमच्या 1व्या स्कंदामध्ये, आपण पाहिलं की शुकदेव गोस्वामींसारखे साधू संत व्यक्ती असं सांगितले भागवताच्या ह्या स्कंदामध्ये सुरुवातीला, की भिक्षा मागण्याच्या कारणाखाली
वेगवेगळ्या लोकांच्या घरासाठी समोर जातात, तर भिक्षा मागणे हे तर केवळ बाहेरचं कारण सांगितलंय माताजी. खरं कारण आहे की त्या व्यक्तीने त्या साधू संतांना सेवा म्हणून जर काही अर्पण केलं तर त्या व्यक्तीचं शुद्धीकरण व्हावं आणि कृष्ण भक्तीमध्ये तो आकर्षित होता व्हावा आणि त्याची कृष्ण भक्तीमध्ये प्रगती व्हावी, हे त्याचं निश्चित कारण असतं. तर शुकदेव गोस्वामींबद्दल सांगितलंय की ते कोणत्याही गृहस्थांच्या घरासमोर एवढाच कालावधी थांबायचे जेवढा काळ गाईचं दूध काढण्यासाठी लागतो, म्हणजे 15-20 मिनिटं काय. आणि त्या काळामध्ये ती भिक्षा मागणं हे तर केवळ कारण होतं त्या गृहस्थ जीवनामध्ये अडकलेल्या लोकांना भगवत भक्तीचं ज्ञान प्रदान करून त्यांना भक्तीकडे आणण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं कारण असायचं. ठीक आहे माताजी, संजना हो माताजी. प्रभूजी, हो प्रभूजी. प्रभूजी माझा अजून एक प्रश्न होता हाँ की आपण जसं 4 युगांमध्ये बघितलं तर 4 युगांमध्ये जसं सतयुग मध्ये तपश्चर्या करावी लागायची भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, आणि याच्या त्रेतामध्ये आपल्याला यज्ञ करावे यज्ञ करावं लागायचे, लागायचे. हाँ आणि द्वापरमध्ये विग्रह पूजा करावी लागायची. पण कलियुगामध्ये आपण नामस्मरण करतो. पण प्रभूजी, जर आपण असं बघितलं तर 4ही युगामध्ये आपण भगवंतांचं नामच घेतो ना, फक्त अ क्रिया वेगळ्या आहे करायच्या जसं सतेमध्ये. खरी हो, तर मग प्रभूजी कलियुगाचं नामस्मरण स्पेशल कसं काय? कारण की आपण जर विशेष. हो सतयुगामध्ये जर बघितलं तर आपण भगवंतांचं नावच घेतो, पण आपण संन्यास घेऊन ते गोष्ट करतोय आणि हाँ याच्यामध्ये असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळंच आहे, पण भगवंतांचं नामच आपण घेतोय. तर मग कलियुगामध्ये स्पेशल विशेष भगवंतांचं काय, नाम हो विशेष आहे. खूप खूप छान प्रश्न आहे की आधीच्या काळातल्या युगामधल्या व्यक्तींमध्ये जी पात्रता होती ती खूप महान होती. उदाहरणार्थ आपण बघतो सत्ययुगामध्ये ज्यावेळेस भगवंतांवर स्मरण करणं, खूप लांब काळासाठी मेडिटेशन करणं, ही जी हा जो युगधर्म होता आपण बघतो 60-60 हजार वर्षांपर्यंत महान व्यक्ती जसं विश्वामित्र मुनी असू द्या आणि बाकीचे महान ऋषी मुनी असू द्या, त्यांनी एवढ्या हजारो काळांपर्यंत भगवंतांवर स्मरण केलेलं आहे तो शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त करण्यासाठी. त्याचप्रमाणे आपण बघतो की त्रेता युगामध्ये ज्यावेळेस मोठे मोठे यज्ञ करणं हा जो कुल जो युगधर्म होता तो त्या यज्ञासाठी लागणारी सामग्री ही अशी होती की हजारो क्विंटल वगैरे वेगवेगळे शुद्ध पदार्थ जसं की तूप लागणार, तेवढे धान्य वगैरे लागणार, तेवढी आहुती देण्यासाठी सगळ्या गोष्टी लागणार. ब्राह्मणांना जे दान वगैरे करायचे ते असं सोन्याने मढवलेल्या गाई वगैरे दान केल्या जायच्या, तेवढी संपत्ती आजकाल उपलब्ध नाही आहे, ना तर तेवढ्या पात्रतेचे ब्राह्मण उपलब्ध आहेत, ना तर तेवढी यज्ञामध्ये लागणाऱ्या आहुतीसाठीचं शुद्ध सामग्री तेवढ्या मात्रेमध्ये उपलब्ध आहे. किंवा आपण द्वापर युगामध्ये पाहतो जिथे भगवंतांच्या अर्च विग्रहाची पूजा करणं हा युगधर्म होता, आजकाल आपण पाहतो की व्यक्तीचं जे ध्यान करण्याची जी अवस्था आहे ती खूप सीमित होऊन बसलेली आहे आणि जो लागणारा फेथ ज्याला आपण विश्वास म्हणतो तो नाही आहे, ना तर तेवढी म्हणजे ते पण अर्च विग्रहांची अर्चना विधी हा पण नवविधा भक्तीपैकी एक आहे, परंतु त्याचा इफेक्टिवनेस या कलियुगामध्ये आपल्या अपात्रतेनुसार एवढा नाही आहे जेवढा इफेक्टिव आहे भगवंतांचं नाव घेणं. कारण प्रभुपादजी सांगतात की एक साधारण व्यक्ती म्हणजे जसं आत्ता रिसेंटली फेस्टिवल झाला नित्यानंद त्रयोदशी, फेब्रुवारीच्या मध्ये होता तो, मिड फेब्रुवारीच्या आसपास, तर त्या रात्री मंदिरामध्ये सर्व प्रोग्राम अटेंड करून आम्ही ज्या वेळेस परत येत होतो तर घरी येताना टॅक्सी केली होती, तर टॅक्सीचा जो चालक होता तो एक चायनीज माणूस होता, तर ते तो आणि मी बोलताना आम्ही सुरुवात केली तर तो त्यांनी विचारलं मला की मी धोती कुर्ता घातला होता, मुलींनी बायकोनी व्यवस्थित छान कपडे घातले होते, तर काही फेस्टिवल होता का तुमचा? तर मी सांगितलं त्यांना की नित्यानंद त्रयोदशी फेस्टिवल होता, तर नित्यानंद त्रयोदशी कोणता? त्यांना मी म्हटलं की गौरांगा अँड नित्यानंद दीज आर आवर गॉड्स. त्यांना म्हटलं की हे आमचे देव आहेत, तर तुम्ही एकदा नाव घेऊ शकता का, तुम्हाला बघू आपण प्रोनाऊन्सिएशन येतं का. गौरांगा, मग त्यांना म्हणायला लावलं गौरांगा, मग नित्यानंद, आणि तो हसू लागला की हे कोणते स्ट्रेंज नावं मला घ्यायला सांगत आहेत. पण असं म्हणत म्हणत हसत हसत किमान 2-3 वेळेस तरी त्यांना गौरांग नित्यानंद हे नाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं. तर सांगण्याचा अर्थ असा
की हे नामस्मरण एवढं जास्त पोटेंट, एवढं जास्त शक्तिशाली सांगितलंय की एकदा जरी एखाद्या व्यक्तीने नाव घेतलं तरी त्याचं आध्यात्मिक जीवन सुरू झालेलं आहे. तर त्याचा इफेक्टिवनेस हा ह्या रोगामध्ये, कलियुगाच्या भवरोगामध्ये सर्वात जास्त इफेक्टिव्ह सांगितलंय, सर्वात जास्त पॉवरफुल सांगितलंय माताजी. ठीक आहे, तर तुम्ही जसं म्हणता नामस्मरण आधी पण पॉवरफुल आहे, परंतु त्या काळातल्या लोकांची पात्रता अधिक असल्यामुळे त्यांच्या पात्रतेच्या योग्य असा विधी त्यांना दिलाय, जेणेकरून ते स्वतःची पात्रता, स्वतःचे गुण पूर्ण त्याच्यात वापरू शकावेत. परंतु कलियुगामध्ये अवगुण एवढे जास्त आहेत, पात्रता एवढी कमी आहे की किमान भगवंत म्हणत आहेत एवढं करा आणि स्वतःचं जीवन परफेक्ट करून टाका. ठीक आहे माताजी, हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. एक उदाहरण देईल मी आपल्याला. जसं आपण भारतातल्या काही कठीण परीक्षा बघू, IIT JEE असू द्या किंवा UPSC ची परीक्षा असू द्या, IIT JEE जर तुम्ही कट ऑफ पाहिला प्रभूजीज माताजीज, बऱ्याचदा पूर्ण मार्कांच्या 30%, 40%, अर्ध्यापेक्षा कमी कट ऑफ असतो. का? कारण परीक्षेचा पेपर इतका अवघड असतो की तेवढे मार्क मिळवणे पण अवघड होऊन जातात. तसं कलियुगातल्या लोकांची पात्रता एवढी कमी आहे परीक्षेच्या बाबतीमध्ये की भगवंतांनी जो क्वालिफाईंग मार्क्स आहे ते एकदम कमी करून टाकले, कारण आपण तेवढे अर्धे पण मार्क घेण्यासाठी पात्र नाही आहेत. ठीक आहे प्रभूजीज माताजीज, हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजी? नाही तर थोडासा उशीर झाला आहे, माफ करा त्याबद्दल, आणि खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. यस प्रभूजी. एक छोटासा प्रश्न म्हणजे, आता आपण बघतो की कुंती माता स्वतःहून दुःख यावेत, संकट यावेत, श्रीकृष्णाकडे दुःखाची जास्त संकटे जितकी येतील तेवढी ती स्मरण होईल, म्हणजे यांचं भगवंतांचं, यासाठी ती संकटांना सामोरं जाण्याची इच्छा प्रकट करत होती. पण वेर आपल्याकडं आता जर कलियुगाचा आपण जर हे केला तर सामान्य माणसाचा जर विचार केला तर ज्या ज्या वेळेला संकट जरा एखाद दुसरं जास्त आलं एकामागोगा तर लगेच ओव्हरवेलमिंग परमेश्वराला दूषणं द्यायची प्रवृत्ती वाढलेली आहे आपल्याकडे. खरी गोष्ट. तर याचा कसा जरा हे करू शकू आपण? हा जो स्तर आहे कुंती मातेचा तो खूप उच्च स्तर आहे भक्तीचा, आणि शास्त्र आपल्याला सांगत पण नाही आहेत की असं, म्हणजे आपण अजून बालवाडीत आहोत आणि हे PhD चे विद्यार्थी आहेत कुंती माता म्हणजे भक्तीच्या मार्गामध्ये. तर आपण यांच्या जीवनातून समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या त्यांची जी भावना आहे भक्तीमध्ये भगवंतांबद्दल, संकट काळामध्ये भगवंतांना स्मरणात आणण्याची आणि भगवंतांचं स्मरण हे सर्वश्रेष्ठ मानण्याची, आपल्या सुखापेक्षा किंवा दुःखापेक्षा, हे आपण समजून घेऊ शकतो, पण आपण त्यांना कॉपी नाही करू शकत. का? कारण आपली अजून ती PhD ची परीक्षा देण्याची तयारी नाही आपली. आपल्याला न मागताच संकट भरपूर येतात, जीव मागायची गरज नाही. प्रभुपादजींना एकदा एका भक्ताने विचारलं होतं की प्रभुपादजी, कुंती मातेने ही प्रार्थना केली पुन्हा पुन्हा संकट यावीत, मग आपण पण प्रार्थना करायला पाहिजे का? तर प्रभुपादजींनी त्या भक्ताला सांगितलं, तुम्ही प्रार्थना करायची गरज नाहीये, न मागताच संकट भरपूर कलियुगामध्ये येत आहेत, तर तेवढे जरी आपण व्यवस्थित केले, कृष्णाला स्मरण करत त्यांना जर फेस केलं तर ते पण खूप चांगली अचीवमेंट आहे. ठीक आहे प्रभूजी, तर अजून संकट मागण्याची गरज नाहीये. ठीक आहे किरण प्रभूजी. हरे कृष्ण. तर खूप खूप हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. प्रभूजी, यशोदा माता आणि देवकी माताचा रामायणात रामाशी काही संबंध होता का? यशोदा मातेचा आणि असं बेसिकली प्रभूजी सांगितलेलं आहे की हा, भागवतातच कळतं आपल्याला की देवकी आणि वसुदेव हे त्यांच्या अगोदरच्या जन्मामध्ये वृष्णी आणि सुतपा हे होते हस्बंड वाईफ, आणि त्यांनी खूप महान हे केलेले, तपस्या केलेली भगवंतांना आपल्या मुलाच्या रूपामध्ये प्राप्त झालेले प्राप्त करण्यासाठी, आणि त्या तपस्येचं फळ म्हणून भगवंतांनी त्यांना वरदान दिलं वेगवेगळ्या त्यांच्या अवतारामध्ये भगवंतांचे आई वडील ह्या रूपामध्ये हे
येत राहतील सुतप आणि पृष्णी. तर त्यानुसार सगळ्यात अगोदर भगवंतांनी जन्म घेतला पृष्णी गर्भाच्या रूपामध्ये, पृष्णी आणि सुतपा. नंतर वामनदेवाच्या रूपामध्ये अदिती आणि कश्यप हे आई वडील झाले. आणि त्याचप्रकारे कृष्णाच्या याच्यामध्ये यशो सॉरी वसुदेव आणि देवकी हे झाले. तर डायरेक्टली राम प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये फक्त यांचंच ऐकलेलं आहे प्रभूजी. विशेषतः कृष्णाचे जे मंकी फ्रेंड्स होते वृंदावनामधले, की असं ऐकलेलं की वानर सेना जी होती प्रभू रामचंद्रांची, त्यांना रामचंद्रांनी वचन दिलेलं की पुढच्या ज्यावेळेस माझा अवतार होईल त्यावेळेस मी तुम्हाला विशेषतः तुम्ही जी केलेली माझ्यासाठी एवढी महान सेवा आहे त्याबद्दल माझं प्रेम व्यक्त करेल आणि तुम्ही पण अवतरित व्हाल माझ्या मित्रांच्या रूपामध्ये. तेवढं ऐकलेलं पण यशोदा माता आणि नंद महाराज यांच्याबद्दल काय ऐकलेलं नाही प्रभूजी राम लीलेमध्ये, म्हणजे मी तरी ऐकलेलं नाही आहे. ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. आपण थांबू आता. खूप खूप धन्यवाद. मला एका भक्तांच्या घरी जायचं आहे कुटुंबासमवेत, त्यानुसार मी आता तयार होईल. वामचा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण हरे कृष्णा प्रभु जी. हरे कृष्ण हरे कृष्णा प्रभु हरे कृष्ण. धन्यवाद.